नमस्कार मित्रांनो, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पुढच्या वर्षी मित्रांनो कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मध्ये निश्चित किती जागा येणार याबद्दल महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। मित्रांनो राज्यसेवेमध्ये टोटल 390 जागा असणार आहे, याबद्दल तुम्हाला याआधीच माहिती असणारच। आता आपण बघणार आहोत MPSC ग्रुप बी मध्ये किती असणार आहे, जी कंबाईन ग्रुप बी आपली एग्जाम असते त्यामध्ये एकूण किती असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात आधी आपण कंबाईन ग्रुप बी मध्ये जे संयुक्त पूर्व परीक्षा असते ज्यामध्ये पूर्व परीक्षा ही संयुक्तरित्या घेतली जाते PSI STI ASO या पदांसाठी, या पदाची आपण सर्वात प्रथम मागणी किती आलेली आहे आयोगाकडे ते आपण बघणार आहोत, म्हणजे मागणीपत्र किती पदांसाठी या विभागांनी पाठवलेले आहे। तर सर्वात पहिलं पद आहे यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो ASO सहायक कक्ष अधिकारी, यासाठी मित्रांनो तब्बल 100 पदांसाठी मागणीपत्र आलेले आहे सामान्य प्रशासन विभागामधील आणि MPSC मधील 7, म्हणजे ASO मध्ये एकूण 107 पदे असण्याची शक्यता आहे किंवा असणारच 100%। राज्यकर निरीक्षक म्हणजे STI नाही का, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, यासाठी तब्बल 190 पदांसाठी मागणीपत्र या विभागातर्फे MPSC ला पाठवण्यात आले, म्हणजे 190 कन्फर्म पोस्ट तर असणारच आहे यावर्षी STI ची आणि ASO च्या 107। त्यानंतर बघा ग्रुप C मध्ये टोटल 5 पदे येत आहे, यामध्ये बघा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज इन्स्पेक्टर, यासाठी मित्रांनो तब्बल 114 पदे असणार आहे। टॅक्स असिस्टंटसाठी 117 पदे असणार आहे। तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय यासाठी 13 पदे असणार आहे। लिपिक टंकलेखकसाठी तब्बल 452 आहे, मोठी जाहिरात आहे बघा, लिपिक टंकलेखक या पदाची मित्रांनो मोठी जाहिरात यावर्षी धडकणार आहे। उद्योग निरीक्षक हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे, यासाठी 103 पदे आहे, म्हणजे बघा कंबाईन ग्रुप C मध्ये यामध्ये 799 पदासाठी मागणीपत्र आलेले आहे आणि हे खूप मोठं मागणीपत्र आहे मित्रांनो, त्यामुळे कंबाईन ग्रुप C ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वनक्षेत्रपाल या पदासाठी एकूण 77 पदे आहे आणि सहाय्यक वनसंरक्षक यासाठी अजून पदाचे मागणीपत्र पाठवण्यात आले नाही, परंतु वनक्षेत्रपाल यासाठी 77 पदे आहे, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो यावर्षी ॲडव्हर्टाईज येणार आहे। त्यानंतर बघा जे अभियांत्रिकी सेवा आहे किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे त्यामध्ये बघा उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य मृदा व जलसंधारण विभाग क्लास A यासाठी तब्बल 11 पदे आहे। त्यानंतर सहाय्यक अभियंता स्थापत्र श्रेणी 2 क्लास B जलसंपदा विभाग यासाठी 132 आहे। उप अभियंता विद्युत व यांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल क्लास A यासाठी 12 पदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य क्लास A यासाठी 20 पदे, सहाय्यक अभियंता स्थापत्य श्रेणी 1 क्लास A यासाठी 21 पदे आणि उप अभियंता यांत्रिकी म्हणजे यावर्षी मेकॅनिकलसाठी थोडक्यात वॅकन्सी आहे मित्रांनो, यासाठी बघा 10 पदे आहे, म्हणजे अशी एकूण अभियांत्रिकीमधील 206 पदे आहेत। मेकॅनिकलसाठी मित्रांनो मागील 3 ते 4 वर्षापासून ॲडव्हर्टाईज रिलीज झाली नाही, परंतु यावेळेस मेकॅनिकलमध्ये थोडक्यात पदे आहे, म्हणजे बघा 15 ते 20 पदे तुम्हाला आलेली आहेत। तर अशा प्रकारे ही मित्रांनो महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासाठी शेअर केली। अजून काही मागणीपत्राविषयी मित्रांनो अहवाल आयोगाला प्राप्त होत आहे आणि त्यानुसार आम्ही सर्व डिटेल तुम्हाला शेअर करण्याची निश्चितच प्रयत्न करू। संबंधित सर्व घडामोडीसाठी त्याचप्रमाणे अपडेटसाठी कृपया आमच्यासोबत जुळून राहा। थँक्यू।